धनंजय मुंडे ने चंद्रकांत पाटिल के वक्तव्य पर उत्तर देते हुए बोले कि शायद वह खुद घोड़ा बाजार करना चाहते हैं, इसीलिए उन्होंने ऐसा वक्तव्य दिया होगा। और अहमदनगर नामांतर के मुद्दे पर कहा कि पहले भाजपा इस बात का उत्तर दे कि पिछले 5 सालों में वह खुद नामांतर क्यों नहीं कर पाए। धनंजय मुंडे ने राज्यसभा और विधानसभा चुनाव के मुद्दे पर कहा कि पहले यह समझना जरूरी है कि यह दोनों चुनावों का रूप अलग अलग होता है। राज्यसभा का चुनाव 10 तारीख को होने जा रहा है तो वही विधानसभा का 20 तारीख को। कायदे के मुताबिक राज्यसभा चुनाव गट प्रमुख के मार्गदर्शन में करना पड़ता है तो वही विधानसभा चुनाव के लिए ऐसा कोई कायदा नहीं है। उन्होंने चंद्रकांत पाटिल के वक्तव्य पर उत्तर देते हुए यह भी कहा कि चंद्रकांत पाटिल ही घोड़ा बाजार करना चाहते हैं, इसलिए उन्होंने ऐसा वक्तव्य दिया होगा। वही अहमदनगर नामांतर के मुद्दे पर उनका मत पूछे जाने पर उन्होंने कहा कि लोकशाही में हर व्यक्ति को किसी भी प्रकार की मांग करने का अधिकार है। भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारी ने उठकर अहमदनगर का नाम बदलकर पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर रखा जाए ऐसी मांग करना गलत नहीं है, लेकिन नगर जिले के मतदार संघ के तत्कालीन विधायक ने भी ऐसी मांग की थी। फिर 5 सालों में आप अहमदनगर का नामांतर क्यों नहीं कर पाए, ऐसा तीखा सवाल धनंजय मुंडे ने किया है। पहले इस प्रश्न का उत्तर दिया जाए, उसके बाद ही यह मांग की जाए। मांग करने के बाद ही उस पर महाविकास आघाड़ी कुछ निर्णय ले पाएगी। आता एक लक्षात, आज खऱ्या अर्थाने राज्यसभेचं चित्र स्पष्ट होणार होतं, निवडणूक होणार का बिनविरोध होणार, तर एकंदरीत आत्ता लक्षात येत आहे की राज्यसभेचीही निवडणूकच होणार आहे, बिनविरोध होणार नाही। पण राज्यसभेचं मतदान आणि विधानसभेच्या मतदानामध्ये फरक आहे। 10 तारखेला राज्यसभेचं मतदान आहे, 20 तारखेला विधान परिषदेचं मतदान आहे। राज्यसभेचं मतदान हे त्या गटनेत्याला त्या पक्षाच्या प्रतोदला दाखवून ते मतदान करावं लागतं, हा कायदा आहे। विधान परिषदेला तसं नाही आहे। आणि जर घोडा बाजाराच्या बाबतीमध्ये चंद्रकांत दादाच म्हणले असतील तर खरा बाजार त्यांनाच चालू करायचा असेल कदाचित, म्हणून ते त्या ठिकाणी घोडे बाजार करण्यासाठीच निवडणूक या ठिकाणी लागत आहेत, अशी परिस्थिती एकूण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सगळ्यांना असं वाटतं आहे। एक लक्षात घ्या, कुणी काय मागणी करावी लोकशाहीमध्ये ज्याला त्याला या लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशाला दिलेली घटनेने अधिकार दिलेला आहे। पण माझा एक प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने उठून आज अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ठेवावं असं त्यांनी मागणी केली तर ती गैर नाही, माझ्या दृष्टीने ती मागणी चुकीची म्हणणं पण नाही। माझं म्हणणं आहे की मागच्या 5 वर्षांमध्ये त्यावेळेस तत्कालीन मंत्री नगर जिल्ह्यातले एका मतदारसंघाचे तत्कालीन आमदार यांनीसुद्धा मागणी केली होती, मग 5 वर्षात तुम्ही नगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर का नाही नाव देऊ शकला या प्रश्नाचं उत्तर द्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही आत्ता मागणी करा। तुम्ही मागणी केल्यावर महाविकास आघाडीकडे हा प्रस्ताव समोर आला, त्याच्यानंतर महाविकास आघाडी त्याबाबतीचा विचार करेल आणि त्याच्यात मनसेने काय मागणी करावी, भाजपने काय करावी, आता कुणी भोंगे उतरा म्हणावं, कुणी हनुमान चालीसा, आता असाच विषय नाही, याच्यावर उत्तर कुणी द्यावं तर राष्ट्रवादीने द्यावी आणि प्रश्न मनसेचा तुम्ही आम्हाला विचारावा, असा सगळा गोंधळ आहे। म्हणजे नेमकं परिस्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे कुणी काय मागणी करावी ह्या लोकशाही ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे, पण 5 वर्षात मागच्या हे का झालं नाही याचं उत्तर अगोदर भारतीय जनता पार्टीने दिलं तर बरं होईल। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।